सिडकोच्या जाचातून सुटका होऊन महापालिकेच्या उत्कृष्ट दर्जेच्या सेवांचा लाभ नागरिकांना व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं प्रतिपादन सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी बैठकीमध्ये व्यक्त केलंय. पनवेल महापालिकेकडे सिडकोच्या हस्तांतरित झालेल्या सुविधांसंदर्भात मंगळवारी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत प्रभाग समिती ब आणि क मधील सिडकोच्या हस्तांतरित झालेल्या सुविधांची माहिती घेऊन सिडको वसाहतींमधील प्रलंबित कामं कधीपर्यंत पूर्ण होतील याचा आढावा घेण्यात आलाय. या बैठकीला उपमहापौर सीताताई पाटील, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, प्रभाग समिती सभापती प्रमिला पाटील, अरुणा भगत, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, बबन मुकादम, अमर पाटील, विकास घरत, नगरसेविका मोनिका महानवर, भाजपचे कामोटे शहर अध्यक्ष रवी जोशी, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, उपायुक्त सचिन पवार, भाजप नेते प्रदीप भगत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी नगरसेविका सीताताई पाटील यांची उपमहापौर पदी निवड झाल्याबद्दल अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर सह आयुक्त वंदना गुळवे, सुवर्णा दखने आणि नगररचना विभागाच्या ज्योती कवाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. सिडको वसाहत ज्या पनवेल महानगरपालिकेमध्ये येतात, तेथील पायाभूत सुविधांच्या दर्जाबद्दल ह्या नेहमीच तेथील नागरिकांच्या तक्रारी होत्या आणि त्यामुळे त्या लवकरात लवकर पनवेल महानगरपालिकेकडे त्या हस्तांतरित व्हाव्या ह्यासाठी एक मोठा काळ या इथे भारतीय जनता पक्षाकडून हा लढा देण्यात आला आणि त्याला यश येऊन आता सिडकोकडून ह्या म्हणजेच रस्ता, फुटपाथ, त्याचबरोबर सिवरेज लाईन, गटर लाईन, त्याचबरोबर इलेक्ट्रिकल पोल, ह्या इलेक्ट्रिकल पोल म्हणजे लाईट्स, इलेक्ट्रिकल लाईट्स, ह्या सर्व सुविधा आहेत ह्या आता पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित व्हायला लागलेल्या आहेत. तर मग हे कशा प्रकारे चालू आहे त्याच्याबद्दल योग्य प्रकारे माहिती ही पनवेल महानगरपालिकेला दिली जात आहे की नाही आणि ही जी सर्व पेंडिंग कामं आहेत सिडकोची, मग ती रोड संदर्भात असतील किंवा सिवरेज लाईन संदर्भात असतील, फुटपाथ संदर्भात असतील, आणखीन इतर म्हणजे ज्या प्रकारे कामोठामध्ये सिवरेज लाईन ह्या अत्यंत खराब अवस्थेमध्ये आहेत आणि त्याचा त्रास हा येथील नागरिकांना होतो. सिडकोच्या कामोठ्याच्या बरोबर कळंबोलीमध्ये सुद्धा अशा प्रकारची समस्या आहे. आणखी कळंबोलीमध्ये महानगर गॅसने जे रस्ते खोदलेले होते त्याचा रिइन्स्टेटमेंट म्हणजेच त्याचं पुनर् म्हणजे आहे त्या स्थितीला परत आणणं ह्या प्रकारचं काम हे ना महानगर गॅसकडून होताना दिसत आहे ना सिडकोकडून होताना दिसत आहे. तर मग समजा ह्याबद्दल कशा प्रकारे इथे कामं केली जाणार आहेत, काही कालबद्ध कार्यक्रम आहे का, ह्यासाठी आम्ही कळंबोली च्या सभापती कळंबोलीच्या सभापती प्रमिला रवींद्रनाथ पाटील आणि त्याचबरोबर कळंबोलीचे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि त्याचबरोबर कामोठ्याच्या प्रभाग समिती सभापती अरुणा प्रदीप भगत आणि त्याचबरोबर कामोठ्याचे सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांच्यासोबत आम्ही आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी, मग त्यामध्ये उपायुक्त सचिन पवारजी होते, कटेकर साहेब होते आणि त्याचबरोबर इतर अधिकारी यांच्यासोबत आम्ही बैठक घेतली आणि त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला सेक्टर वाईज याच्याबद्दलचा आढावा आम्हाला घ्यायचा आहे, तर आम्हाला त्याप्रकारे नकाशे हे सांधा आम्हाला बनवून आणि कालबद्धरित्या म्हणजे सांगता कोणतं काम कधीपर्यंत करणार आहेत याच्याबद्दलची आम्ही मागणी केलेली आहे आणि लवकर असे दाखवण्याचं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आम्ही ह्या सर्व या हस्तांतरण प्रक्रियेवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत जेणेकरून नागरिकांना सिडकोच्या जाचातून सुटका होता होता महानगरपालिकेच्याकडून ज्या उत्कृष्ट दर्जाच्या सेवा या दिल्या जात आहेत अशाच प्रकारच्या सेवांचा अनुभव हा सिडको वसाहतीतील लोकांनासुद्धा घेता यावा यासाठी आम्ही हे सर्व प्रयत्न करत आहोत आणि नक्कीच सांगता याच्यामुळे एक चांगली अशी सांगता पनवेल महानगरपालिकेची सुशासनाची अनुभूती ही नागरिकांना लवकरच होऊ शकेल.
पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. भारत सरकार मान्यता प्राप्त पनवेल मधील अद्यावत सामग्री सुसुज्ज व प्रशस्त असे एकमेव नोंदणीकृत तायकोंडो आणि बॉक्सिंग कोचिंग क्लासेस. आमचा पत्ता अभिदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी उरणनाका पनवेल. संपर्क नॅशनल कोच संजय भोईर. संपर्क क्रमांक 9320210505 किंवा प्रज्ञा भगत मोबाईल क्रमांक 8655145324 किंवा हेमंत कोळी 9967771691. तायकोंडो आणि बॉक्सिंग कोचिंग क्लासेस.